हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आपण 23वा श्लोक वाचत आहोत आणि त्याच श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आता वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर एकदा हा जो 23वा श्लोक आहे तो वाचूया आणि त्याचा अर्थ वाचूया. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. भाषांतर. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर आता या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण गीताभूषण टीका लिहित आहेत, ती वाचायला सुरुवात करूया आपण. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की समजा कुणी असा प्रश्न केला की हे भगवंता, जर ह्या देवता या तुमच्या शरीराचे अवयव आहेत, तर मग देवतांची पूजा करून तो जो उपासक असतो, देवतेचा उपासक, त्याला भगवंतांच्या पूजन केल्याप्रमाणेच फळ मिळायला हवे ना. म्हणजेच त्या तो जो उपासक आहे तो देवतेची उपासना करतोय, हा, पण त्याला माहिती नाहीये की देवता हे भगवंतांच्या शरीराचे अवयव आहेत, मात्र तो देवतेची पूजा करतोय, तर मग त्याला भगवंतांचंच पूजन केल्याप्रमाणे फळ मिळायला हवं ना. असं जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच्यावर उत्तर देताना भगवंत हा श्लोक म्हणतात. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम. तर भगवंत म्हणतात जो अल्प बुद्धी कमी बुद्धी असलेला आहे आणि देवता या माझ्या शरीराचे अवयव आहेत हे न जाणता तो त्या देवतेचं पूजन करतो आहे, तर त्या देवतेच्या उपासकाला अल्प आणि अशाश्वत फळांची प्राप्ती होते. जो व्यक्ती देवता या भगवंतांच्या विराट शरीराचे भाग आहेत हे जाणतो आणि मग देवतांचं पूजन करतो, अशा व्यक्तीला अगणित लाभ आणि शाश्वत फळांची प्राप्ती होते. अशा प्रकारे भगवंतांच्या संबंधात जेव्हा व्यक्ती देवतांना बघतो तेव्हा आणि तो देवतांचं काही पूजन करतो आहे, तर मग त्याला अगणित लाभ होतात. तर वैष्णवाचार्य समजवतात की श्रीमद भागवतामचा जो 5वा स्कंद आहे त्यामध्ये अख्ख्या जगताचे सम्राट असलेले भरत महाराज आहेत त्यांचा उल्लेख येतो. तर हे भरत महाराज हे शुद्ध भक्त होते आणि आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी वैदिक शास्त्रात सांगितलेले अनेक सारे कर्मकांडी यज्ञ केलं होतं, देवतांचं पूजन सुद्धा केलं होतं, पण त्यांना जाणीव काय होती की देवता हे भगवंतांचे अवयव आहेत. इंद्राचं पूजन करताना म्हणजेच इंद्राला काही अर्पण करताना भरत महाराज म्हणायचे, इंद्र हा भगवंतांचा हात आहे, मी भगवंतांच्या हाताला हे अर्पण करीत आहे, मी हे भगवंतांना अर्पण करीत आहे. आणि असं म्हटल्यामुळे अशा प्रकारे वागल्यामुळे भरत महाराजांचं जे हृदय आहे ते पूर्णपणे शुद्ध झालं, मन आहे ते शुद्ध झालं. अन्यथा लोक जेव्हा देवतांचं पूजन करतात तेव्हा देवतांना काही अर्पण करताना विचार काय करतात की मी सूर्याला हे अर्पण करतो आहे, मी इंद्राला हे काही अर्पण करतो आहे आणि मी भगवंतांना हे अर्पण करत नाहीये.
म्हणजे ते भगवंतांपासून या देवतांना वेगळं मानतात. आपण जे महिनाभर लाईट वापरतो तर त्या लाईटचं म्हणजे विजेचं बिल आहे ते आपल्याला महिना संपल्यावर येतं. आणि आपण हे लाईट बिल भरण्यासाठी लाईटच्या ऑफिसमध्ये जातो, MSEBच्या ऑफिसमध्ये जातो, तर ते बिल आहे ते आपल्याला सरकारला भरायचं असतं. कारण ही जी वीज आहे, जे लाईट आहे, ते आपल्याला सरकारकडून मिळत असतं. मात्र आपण जेव्हा विजेचं बिल भरण्याच्या खिडकीत जातो तेव्हा तिथे एक क्लार्क बसलेला असतो आणि आपण आपलं जे विजेचं बिल आहे ते त्याच्याकडे भरतो. पण त्यावेळी आपल्याला जाणीव काय असते की मी हे पैसे आहेत ते या क्लार्कला देते आहे जेणेकरून हा पैसा आहे तो सरकारला जमा होईल. कारण हा जो क्लार्क आहे तो माणूस आहे तो सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे बसलेला आहे. तर त्याच्या माध्यमातून मी हे पैसे आहेत ते सरकारला जमा करते आहे ही मला जाणीव असते. मी ते लाईट बिल भरताना जे पैसे देते ते पैसे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या स्वतःच्या वापरासाठी देत नाहीये. का? कारण तो क्लार्क आहे, तो मला काही वीज पुरवठा करण्यासाठी निर्णय घेणारा स्वतंत्र सर्वेसर्वा नाहीये. तो एक फक्त प्रतिनिधी, लाईट डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून बिलचे पैसे घ्यायला बसलेला आहे. तर हे एक उदाहरण दिलं जातं. तर आणखीन एक उदाहरण हे वैष्णवाचार्य समजवतात, म्हणजे एक हे विचार समजवतात ते, की आपण यामुळे जाणू शकतो की एखादा जर व्यक्ती देवतेची पूजा करतो आहे आणि त्या व्यक्तीला जर जाणीव आहे की मी या देवतेच्या माध्यमातून भगवंतांना हे सर्व अर्पण करत आहे. कारण ह्या सगळ्या देवता ज्या आहेत ते भगवंतांचे अवयव आहेत, भगवंतांचे ते दास आहेत. तर असं जे पूजन आहे ते भगवंतांचं पूजन असतं. पण जर कुणी देवतांना भगवंतांपासून वेगळं स्वतंत्र मानून जर देवतांचं पूजन करतो आहे तर मग अशा उपासकाला शाश्वत लाभ प्राप्त होत नाहीत. देवतांना भगवंतांपासून वेगळं बघणं हा एक अपराध आहे. तर जसं आता मी समजा तुमच्या घरी आले आणि तुम्ही मला बसायला आसन दिलं आणि तुम्ही मला पाणी देत आहात, पाण्याचा तांब्या फुलपात्र तुम्ही माझ्या हातात देता. पण तसं करताना तुम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की या हातात मी फुलपात्र देते आहे म्हणजे काय आहे, हे पाणी या हाताद्वारे आता आपल्याकडे हे जे आले आहेत माताजी त्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारेच जेव्हा व्यक्ती जाणतो की या देवता भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांचे अवयव आहेत आणि मी जरी देवतांचं पूजन करून देवतांना काही अर्पण करतोय तरी त्या व्यक्तीला असं करताना जाणीव आहे की या देवतांमार्फत मी हे सगळं भगवंतांना अर्पण करते आहे. पुढे स्त्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात की देवता या भगवंतांपासून स्वतंत्र वेगळ्या आहेत असं मानून जो उपासक देवतेची उपासना करतो त्या देवतेच्या कडे सीमित सुख सुविधा आणि सीमित जीवन असते. तर देवता आहे तिच्याकडे स्वतःकडे काय आहे, लिमिटेड सीमित अशी भोग सुविधा असते आणि सीमित असं जीवन असतं. देवता काही शाश्वत काळासाठी देवता म्हणून राहत नाहीत आणि त्यामुळे ही जी देवता आहे ती आपल्या उपासकाला शाश्वत फळ देत नाही. इथे जसं दिलंय बघा, अंतवत पहिल्याच शब्द आहे. तर अंतवत म्हणजे काय, नश्वर अनित्य अशी फळं दिली जातात. तर आज आपण तो जो वाचतो श्लोक त्याची पहिली ओळ हेच सांगते की अंतवत तू फलम तेषाम. पण भगवान श्रीकृष्णांचे भक्त भगवान श्रीकृष्णांचं जेव्हा पूजन करतात तर भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीला हे सगळं दिव्य आहे आणि भगवंत सगळ्या शक्ती आहेत, त्यांनी संपन्न आहेत. तर भगवंत अशा आपल्या भक्ताला अगणित असे लाभ प्रदान करतात, असे लाभ अशी फळं प्रदान करतात की त्या लाभांचा त्या फळांचा कधीच नाश होत नाही.
तर हा श्लोक समजवताना श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की या श्लोकामध्ये देवतांचं आणि भगवंतांचं पूजन केल्यावर प्राप्त होणाऱ्या फळांची जी भिन्नता आहे त्याच्यावर चर्चा केली आहे. तर सारांश रूपात देवतेचा उपासक हा भौतिक उपभोग आणि लाभ प्राप्ती करण्यासाठी देवतेची उपासना पूजन करतो. तर देवतेचा उपासक जेव्हा देवतेची पूजा करतो तेव्हा ध्येय काय आहे, मला भौतिक उपभोग लाभ प्राप्त करायचा आहे. आणि या देवतेकडे सीमित लिमिटेड अशी शक्ती आहे, सीमित असं जीवन आहे. आणि अशा देवता आहेत त्या उपासकाला सीमित अनित्य असे लाभ देतात. जसं माझ्याकडे 50 रुपये आहेत तर मी समोरच्याला जास्तीत जास्त 50 रुपये देऊ शकणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मात्र भगवंत आहेत ते कसे आहेत, असीमित शक्तीचे आहेत, असीमित कृपा आहे भगवंतांकडे. आणि म्हणून भगवंतांची भक्ती करणारा जो व्यक्ती आहे त्याला भगवान श्रीकृष्ण अगणित लाभ प्रदान करतात. का बरं करतात, कारण असे जे भगवंत आहेत ते अशा सगळ्या शक्तींनी संपन्न आहेत. भगवान श्रीकृष्ण हे स्वतंत्र आहेत, स्वराट आहेत, त्यांना हवं ते आपल्या भक्ताला देऊ शकतात. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.